नमस्कार, श्रेया अठले किचन अँड आर्ट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुगाची वाटली गाळ कशी करायची ते दाखवते। आता साहित्य बघूया। एक वाटी मुगाची डाळ भिजवलेली आहे। ही हिरवी मिरची, आलं, थोडंसं चवीचं मीठ, खोबरं, कोथिंबीर, फोडणीकरता साहित्य, तेल, मोहरी, जिरं, लाल तिखट, हिंग, हळद। अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। हे सर्व आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। हिरवी मिरची, आलं, डाळ आणि मीठ। हे असं आपलं वाटून तयार झालेलं आहे। आता आपण हे कुकरमध्ये ठेवून तीन शिट्या करूया। हे आता आपलं असं वाटण तयार झालेलं आहे। याच्यात आपण थोडंसं जिरं घालू। कुकरमध्ये ठेवून तीन शिट्या करू। हे कुकरमधनं आपण शिजवून घेतलेलं आहे। हे आता छान गार झालेलं आहे। आता हे मी छान हाताने मोकळं करून घेते किंवा तुम्ही मिक्सरवर सुद्धा एक जस्ट फिरवू शकता आणि नंतर मग आपण हे फोडणीवर घालूया। हे आता छान मोकळं झालेलं आहे। आता आपल्याला कमी तेलात ही डाळ करता येईल, कारण हे चांगलं शिजलेलं असल्यामुळे तेल कमी लागतं आणि लवकर 5 मिनिटात आता ही तयार होईल। आता 2 चमचे मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल आता तापलेलं आहे, गॅस बारीक करते। आता आपण नेहमी फोडणी करतो तशी फोडणी करून घेऊया। मोहरी घातलेली आहे, जिरं, हिंग, कढीपत्ता घालते। हे सगळं परतून घेऊ। आता थोडीशी हळद घालू। थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। असे छान आता मी एकत्र फोडणी डाळ केलेली आहे व्यवस्थित। आता ही आपली आपण 2 मिनिटं परतूया। ही आपली ही डाळ तयार। कुकरमधनं आपण शिजवून घेतली की छान शिजते, त्यामुळे नंतर आपल्याला जास्त परताला लागत नाही। त्याच्यात मी थोडं खोबरं कोथिंबीर घातलेलं आहे। आता बाकी आपण वरून घालूया। ही आता छान अशी मोकळी झालेली आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढू। ही बघा, ही आता आपली अशी मुगाची वाटलेली डाळ तयार झालेली आहे।